अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात आलाय। राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त जामनेर शहरातील पंचायत समिती हॉलमध्ये पत्रकार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सहायिका, लॅब टेक्निशियन तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांनी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याबाबत त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक कचरूलालजी बोहरा हे होते, तर गटशिक्षण अधिकारी सरोदे, तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी राऊत, प्रकल्प अधिकारी परदेशी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी समाधान वाघ, जामनेर डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर प्रशांत मुंडे, डॉक्टर नंदलाल पाटील, प्राध्यापिका शीतल पाटील गावंडे, डॉक्टर देसले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्राने आज काही नॅशनल इनोव्हेशन डे म्हणजे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत या ठिकाणी बहुत ज्यांनी त्यांनी मोठे काम केलं, अशा आपल्या सर्व आरोग्य सेविका सेविका ज्यांनी काही 100% काम झालेलं आहे, त्या शुभकामनांनी भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या आदेशामुळे ही तारखा आपल्याला खूप फार पाहिजे होती आणि त्या दृष्टीपासून जास्तीत जास्त सगळे आरोग्य सेविका आणि स्वयंसेविका यांचं एक प्रोत्साहनपर त्यांना सर्टिफिकेशन त्यांना द्यायचं आणि हा तालुका स्तरावर ही जी मोहीम आहे ही तात्काळ राबवायला आदेश प्राप्त होते। त्या दृष्टीकडून हा त्यांचा संस्कार आहे, म्हणजे भविष्यात त्यांनी आपण काही पोलिओ निर्माण केलेला आहे, परंतु या मंडळात की पोलिओ आपल्या भागात येऊ नये त्याच्या ठिकाणी राज्य पातळीवरती आणि भारत सरकारच्या याच्यावरती सर्व वर्ल्ड वाईड जे व्हायरस आहेत, पोलिओ व्हायरस आहे, याचा काही शिरकाव आणि भारतात होऊ नये त्यासाठी काही आपण ही राज्यभरात आणि भारतामध्ये ही पल्स पण आपण राबत असतो आणि एका दिवशी सर्व जे 0 ते 5 वर्ष आपले लाभार्थी आहेत त्यांना आपण एकाच वेळी दोन ड्रॉप्स आहेत आपण ते अनुवादात देतो, जेणेकरून पोलिओ सारख्या या महामारीला आपण तरी टाळू आणि कोणालाही पोलिओ म्हणजे होणार नाही याची आपण तरी प्रतिबंध आपण काळजी घेत आहोत। त्या दृष्टीने आपण ही मोहीम आपण दरवर्षी आपण राबत असतो आणि राष्ट्रीय लसीकरण मोहिमेमधून सुद्धा आपण पोलिओ हा जो डोस आहे तो जन्मता आपण देतो आणि दीड अडीच साडेतीन त्याच्यानंतर दुसरा डोस असे आपण पोलिओचे जे मोहीम आहे आपण ते निरंतर आपण चालू राहणार आहे आणि हा पोलिओचा जो आपण लढा आहे तो निरंतर आपण चालू राहणार आहे। मला आज कळलं की एनआयडी सोबत त्याने आपण आशा दिवस पण साजरा करत आहोत आणि पण साजरा करत आहोत, ही चांगली बाब आहे की ते महिलांसाठी जे महत्वाचे जे दिवस आहेत ते आज म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये काही साजरे केले जात आहेत आणि सर्व महिलांचा इथून जितकं सरकारी जे आपण सन्माननीय उपस्थित जे पदाधिकारी आहेत यांच्या आज आपण करतोय एक तरी महिलांसाठी एक चांगलं प्रोत्साहन करून एक त्यांच्या माटीवरती त्यांनी केलेल्या कामाची एक शाबासकी म्हणून त्यांना आपण घेत आहोत आणि भविष्यात नवीन वर्षामध्ये त्यांनी आपण जे काम करणार आहात ते त्यांनी चांगल्या तळपणे आपल्याला सुरू करायचं आहे। आता तरी आरोग्य डिपार्टमेंटचं जे वर्ष आहे हे आपल्या मार्च 31 पर्यंत चालतं, त्याच्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती 1 एप्रिल आपली सुरुवात होते, म्हणून तर मग माझी कळकळची विनंती सर्व आशा स्वयंसेवकांकडे आणि सर्व समुदाय अधिकारी यांना की आपल्याला वर्षाची सुरुवात जी आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची, जेणेकरून जामनेर तालुका जो आहे प्रत्येक जे नॅशनल इंडिकेटर आपले आहेत त्यात काही सर्वोच्च पातळी गाठेल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांनी मी आयोजकांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझे ते दोन शब्द संबोधन जय जय महाराज कतुरकाका सरोदे साहेब आमचे
धर्माचे मित्र डॉक्टर नंदलाल पाटील डॉक्टर वायर तसेच आमचे नगरसेवक पती आमचे मित्र सुधाकर पाळे उपस्थित सर्व आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आज म्हणण्यापेक्षा 16 तारखेला हा दिवस म्हणवायचा होता पण राजेशरांकडे तांत्रिक अडचणी पुढे यावा लागला हे मान्य आहे. ठीक आहे, लसीकरणाचं महत्व आपण जाणताच आहात नव्हे, आपण ते या गेल्या 2 वर्षापासून अनुभवतोय. लसीकरणामुळे आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी केवढी मेहनत घेतली या कोरोना पिरियड मध्ये लसीकरणावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला याचं कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि त्याचं फळ आज आपण पूर्ण भारतामध्ये बघतोय. पूर्ण भारतात संपूर्ण जगतामध्ये भारत आपला अग्रेसर आहे. निव्वळ निव्वळ फक्त तुमच्या आशा वर्कर्स आपले ज्या सन्माननीय स्वयंसेविका आहेत आशा स्वयंसेविका आहेत या सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे आणि त्याचं जागतिक फळ मिळालं ते आपल्या नरेंद्र मोदींना जे तुमच्या आमच्या मेहनतीमधून त्याचं स्वप्न साकार झालं. आपला राष्ट्रीय लसीकरण दिन आपण पोलिओ निर्मूलन झाल्यानंतर मला असं वाटतं 16 मार्चला आपण राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करतो. मध्यंतरी आपण बघितच होतो पोलिओचा रुग्ण मिळवा आणि 1000 रुपये मिळवा अशी त्यावेळेस भारतामध्ये एक भरण प्रचलित झाली होती. राज्य सरकारने सांगितलं आपल्या आजूबाजूला काही महाराष्ट्रातले जे देश आहेत पाकिस्तान बांगलादेश सारखे अफगाणिस्तान ज्यांच्यामध्ये पोलिओचे रुग्ण अजूनही आढळतात पण भारतामध्ये चुकूनही पोलिओचा रुग्ण आढळत नाही हे आपण आज प्रत्यक्ष जाणताच आहात. त्याच पद्धतीने नरेंद्र भाईंनी आपल्या सर्वांकडून जी मेहनत करून घेतली आपले तुमच्या सर्वांकडून कोरोनामध्ये जेव्हा लसीकरण घेतलं त्याचं फळ आपण बघतोय. आज एकही कोरोना रुग्ण संपूर्ण भारतामध्ये फार तुरळक ठिकाणी आढळतोय. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जाण्यासारख्या ठिकाणी आपले सन्माननीय माजी मंत्री श्री गिरीशभाऊ महाजन आमच्या नगराध्यक्ष असून तात्याबाई महाजन यांचं मेहनतीचं फळ आपण बघतोच आहोत. त्यांनी ठिकठिकाणी बऱ्याच वेळा जे सांगता येणार नाही कमीत कमी आपला संपूर्ण तालुका हा लसीकरणाने लसीकरण देऊन कोरोनामुक्त केलेला आहे आणि याचं सर्वस्वी श्रेय फक्त तुम्हा सर्वांना जात आहे. एकटे भाऊ किंवा हे सर्व आमची टीम हे नाही करू शकत ते फक्त निव्वळ तुमच्यामुळे सर्व शक्य आहे. प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक आशा वर्कर स्वतः घरी जाऊन जमा करून लोकांना महिला भगिनींना वृद्ध स्त्री पुरुष सर्वांना एकत्र आणणं हे सर्व जिकिरीचं काम हे फक्त तुम्हीच केलं आणि तुम्ही त्यांच्याकडून त्यांचं लसीकरण तुम्ही करून घेतलं ही अभिमानाची गोष्ट आहे. आज या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं आयोजकांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या कार्यक्रम उशिराने काही अडचणीने प्रलंबित ठेवून आज घेण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेले जामनेरचे ज्येष्ठ समाजसेवक आमचे पितृतुल्य माननीय श्री कच्छुलालजी गोहरा तसे आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री सरोदे साहेब ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणला आणि तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी माननीय श्री राजेशजी सोनवणे सर तसेच त्यांच्या कार्यात सतत त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉक्टर पल्लव मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र माननीय श्री डॉक्टर मनोज पाटील डॉक्टर मनोज केली तसेच जामनेरच्या ओम शांती आध्यात्मिक ज्या आपल्या गुरुमुळे आहेत अशा परमपूज्य दिदीजी आणि उपस्थित सर्व आरोग्य केंद्राच्या कर्मचारी उपस्थित आशा सेविका उपस्थित अंगणवाडीच्या सेविका तसेच सर्व सी एच ओ
आपल्या
आपल्या शहरात आपल्या एरिया मध्ये आणि आपल्या घरामध्ये सुद्धा हा आजार जो आहे हा आलेलाच नाहीये आणि जो आलेला आहे तो सदा काळासाठी नष्ट झालेला आहे. आजही हे सकारात्मक चिंतन आम्ही करत असतो आणि त्या सकारात्मक चिंतनासाठी आज आपल्या मनाला एकदम स्थिर्यम ठेवायची खूप आवश्यकता असते आणि ते मन स्थिर्यम ठेवण्यासाठी आज परमात्म्याचं ध्यान करणं हे खूप आवश्यक आहे. जो परमात्म्याचं ध्यान करतो त्याला ही एक आत्मिक शक्ती आत्मिक बळ या आजारांवरतीही मात करण्याची येत असते. आज आपले वैद्यकीय अधिकारी किंवा व्यासपीठावरती जे पण उपस्थित आहे आणि सभेमध्ये सुद्धा जे डॉक्टर्स उपस्थित आहे ते सुद्धा आहे, पण आज परमपिता परमात्मा जो सर्वोच्च अविनाशी सर्जने हे तर आज आपले शरीराचे आजार दुरुस्त करणारे आहे, पण मनाचा आजार दुरुस्त करण्यासाठी त्या परमात्म्याच्या शक्तीचीच आपल्याला आवश्यकता आहे आणि ती शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती की जी मन बुद्धीच्या बळावरती आपण त्या आजारावरती मात करू शकतो आणि ती आमच्या सेवा केंद्रामध्ये जामनेर शहरात आनंद नगर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आम्ही हे ज्ञान देत असतो आणि या ज्ञानाने आपलं मनही शांत कसं करावं आणि मनाला सकारात्मक दिशा कशी मिळवावी याचं मार्गदर्शन करत असतो. मला पण जर कधी यायची आवड निर्माण झाली तर सगळ्यांना निमंत्रण आहे आणि पुन्हा असा एक कार्यक्रम आपण इथे करू. मला माहीत नाही एवढे सगळे असतील नाही तर खूप मोठा कार्यक्रम महिला दिवसाचं केला असता आमच्या केंद्रामध्ये आम्ही केला तो, पण छोट्या प्रमाणात केला आणि इथे तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला करता आला असता, पण काही कारणास्तव तो स्थगित करून आज हा कार्यक्रम घडवून आणला आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस वंदन सोबत सन्माननीय व्यासपीठ आणि येथे उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर डॉक्टर्स आणि सर्व माझे पत्रकार बांधव आणि आज महिला सन्मानाच्या सन्मानाविषयी कार्यक्रम आहे. आज आशा वर्कर चा सन्मानाचा कार्यक्रम आपल्याला माहित आहे का की टोटल महाराष्ट्रामध्ये किती आशा वर्कर काम करत आहे कोणी सांगू शकेल का? आशा नाही, संपूर्ण महाराष्ट्रात टोटल 70,000 आशा वर्कर काम करतात. शुगर असे आजार असताना सुद्धा कोरोना काळात त्यांनी
सक्षम फ्रंट वर्कर डॉक्टर्स आणि मीडिया सारख्या फ्रंट वर्कर्स सारख आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांनी काम केलं त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. आता अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स या महिला आहेत, पण या महिलांना फक्त आजच्या दिवशी सन्मान का? मागच्या वेळेस जर आपला कार्यक्रम झाला असेल तर त्यावेळेस एक वक्ते होते, त्यांनी सांगितलं होतं, सॉरी सरांनी सांगितलं होतं की रोज सन्मान व्हावा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबावी. तर कोण आहे अधिकारी असल्यामुळे मला तर एकदम धडपड होते का सन्मानायचं, कारण स्टेजवर माझा आज पण हा दिवस आहे मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी सरांचं सर्वांचं मनापासून आभार मानते. आणि सगळ्यांना हे बहिणींना बघून मला खूप आनंद झालेला आहे, कारण 2 वर्षापासून आपण आपल्या आपल्याच घरी आणि आपण आपल्या सेंटरलाच काम करत होतो, पण आज आपण सगळे इथं जमलेले आहेत त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. आणि बहिणींनो, मी आजपर्यंत माझ्या तांड्यामध्ये तांडा म्हटला म्हणजे मुली नकोच पाहिजे, मुली तांडा म्हटला म्हणजे आमच्या समाजामध्ये सहसा 2, 1 आणि 2च कुणी वाचवतात मातृत्व योजनेचा
करता स्त्रियांनी जो इतिहासापासून तर आतापर्यंत एक विकासाची धुरा जी सांभाळली आहे ती खरोखर एक अभिमानास्पद आहे. आणि आपण सर्वांना एक गृहिणीचा दर्जा जो गृहित धरलेला आहे तो खरोखर आपल्यासाठी अभिमानास्पद आहे असं मला वाटते. आणि कार्यक्रम भरपूर बोलण्यासारखा आहे पण कार्यक्रमाला भरपूर वेळ झाला असल्यामुळे मी ते थांबते. धन्यवाद. जय हिंद. जामनेरचे सामाजिक कार्यकर्ते माननीय कर्तुलाल मोराजी म्हणजेच काकाजी हे आज आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागले आणि त्यासाठी मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. तसेच जिल्हा स्तरावरून DRCHO श्री समाधान वाक्सर हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. तसेच जामनेर डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर प्रशांत गोंडे सर, तालुका निमाडचे अध्यक्ष डॉक्टर नंदलाल पाटील सर, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी परदेशी साहेब, गट शिक्षणाधिकारी सरोदे सर हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे प्राध्यापिका शीतल पाटील मॅडम, गावंडे मॅडम, डॉक्टर देसले मॅडम यांचेही मी आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं कव्हरेज करणारे पत्रकार बंधू आणि भगिनी यांचे मी मनापासून आभार मानते. आणि सर्वात शेवटी पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती असलेल्या आपल्या सर्व आशा, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सुपरवायझर, गटप्रवर्तक, ANM, आरोग्य सहायिका आणि लॅब टेक्निशियन, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी आपण सर्व आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथे हजर झाले. आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे तालुका आरोग्य यांच्या वतीने आभार मानते. आणि माननीय अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.